अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग आणि माझे बंधू व भगिनींनो, आज मी आपल्याला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या विषयी माहिती सांगणार आहे। विदर्भाचे भाग्यविधाते डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी त्यांचे मूळ घराणे कदम असे होते। पंजाबरावांचे आजोबाकडे गावाची देशमुखी असल्यामुळे त्यांचे देशमुख हे नाव झाले। त्यांचा जन्म 27 डिसेंबर 1898 रोजी अमरावती जिल्ह्यातील पापड या गावी झाला। त्यांच्या आईचे नाव राधाबाई तर वडिलांचे नाव श्यामराव होते। त्यांचे प्राथमिक शिक्षण पापड इथे झाले व हायस्कूलचे शिक्षण अमरावती इथे झाले। डॉक्टर पंजाबराव देशमुख हे सामाजिक कार्यकर्ता होते। समाजामध्ये कार्य करून समाजामध्ये प्रबोधन प्राप्त करून ते काम डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केले। डॉक्टर धर्म कार्याची मशाल हाती घेतलेल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी देशमुख आणि अस्पृश्यांना योग्य वागणूक मिळावी म्हणून संपूर्ण आयुष्यभर लढा दिला। इथे मी माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद, जय भारत। थँक्यू।